पुण्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सध्या घाणीच्या विळख्यात. सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान. मुखेड शहरापासून दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरी निसर्गरम्य वातावरणात उभ्या असलेल्या 2 मजली भव्य अशा मुखेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीकडे पाहताना माणसाचा स्वाभिमानाने ऊर भरून येतो. पण येथील अकार्यक्षम व भुंगळ कारभार आणि मुख्यतः येथील घाण बघितल्यानंतर देशातील प्रत्येक सुज्ञ नागरिक शर्मेने मान खाली घातल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित. एकीकडे देशपातळीवर स्वच्छता मोहीम जोरात राबवली जात असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करीत असताना दुसरीकडे मात्र मुखेडातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुजूर अधिकाऱ्यांनी मात्र आपले अकलेचे तारे तोडले असून स्वच्छता मोहिमेला केराची टोपली दाखवली आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक सुविधांचा अभाव असून या संस्थेत 14 पदे असताना येथील कारभार फक्त 4 कर्मचाऱ्यांवर चालतो. या संस्थेचा कारभार कंधार येथील प्राचार्य यांच्याकडून चालवला जातो. या संस्थेत फक्त एकच सफाई कामगार पदावर आहे. या संस्थेच्या प्रत्येक हॉलमध्ये जिकडे पहावे तिकडे घाणच घाण पसरली असून त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. या संस्थेत प्रशिक्षणाच्या अनेक मशिनरी धुळखात बंद अवस्थेत आहेत. देशात सुशिक्षित बेकारी हटवण्यासाठी केंद्र सरकारने कौशल्य विकास योजनेमार्फत तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम जोरात सुरू असताना मात्र मुखेडातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मात्र त्याला अपवाद ठरली आहे. येथे कौशल्य विकास योजनेचे 3:13 वाजल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून मुखेडचे नगरसेवक गोविंद खोगरे, प्राध्यापक व नगरसेवक विनोद आडेपवार व मुखेडातील सामाजिक कार्यकर्ते जयभीम सोनकांबळे तसेच महावाईस न्यूज चॅनलचे मुखेड विशेष प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांनी या संस्थेला अचानक भेट दिल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला असून या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्पनिर्देशक श्री खोचरे सर व नगरसेवक विनोद आडेपवार यांनी महावाईस न्यूज चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया पहा. महावाईस न्यूज साठी विठ्ठल पाटील, मुखेड, नांदेड. आपल्याकडे मंजूर जे पद आहेत 14 पद आहेत त्यापैकी सध्या कार्यरत 4 पद आहेत आपल्याकडे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात परिणाम होतो किंवा नाही तुम्हाला कळत? निश्चित होतं पद, कारण 14 पैकी 4 ज्यावेळेस पद असतात त्यावेळेस जर त्यांचं शिक्षण शिक्षणात नुकसान होतं तर आपण आपल्या शासनाला कळवू लागेल की बाबा एवढे जागा विद्यार्थ्यांच्या या शाळेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा रिकाम आहे आणि ते भरण्याच्या संदर्भात आपल्या ऑफिसकडून कुठल्या पद्धतीचा पत्रव्यवहार वगैरे झालेला आहे. आता सर आपल्याकडे जे निदेशकांचे पद जे 2 रिक्त होते त्याच्यातले आपण 2 तासिका पद भरलेले आहेत. 2 पदे जे आहेत तासिका पवार आहेत त्याच्यामध्ये एक पेट्रक्स आहे आणि दुसरं आहे ते गणित चित्रकला म्हणजे मॅथ आणि ड्रॉईंगसाठी 2 निदेशक आहेत. म्हणजे जे विषय आहेत ते विषय आपण जरी हे असेल की बाकीची पद शैक्षणिक शिक्षणाच्या दृष्टीने जे पद आहे ते तासिका पत्र भरून त्याचं आपण नियोजन केलेलं आहे अभ्यासाचं जेणेकरून नुकसान होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. आणि मी महत्त्वाचं म्हणजे आमचे वरिष्ठांचे प्राचार्य तांबोळी साहेब जे कंधारा येथे सध्या फुलफिल प्राचार्य आहेत आणि आमच्याकडे सध्या प्रभार आहे त्यांची परवानगी घेऊन मी तुमच्याशी या ठिकाणी संवाद साधून. या ठिकाणी शासकीय औद्योगिक संस्था मुखेड या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी नगरसेवक गोविंदजी खोगरे व मी प्राध्यापक विनोदजी आडेपवार व जेवीएमजी सोनकांबळे यांनी ज्यावेळेस आम्ही या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली असता या ठिकाणी प्रवेश सध्याला चालू आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगण्यात येत होतं. ॲक्च्युली जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये कुठलाही क्लास त्या ठिकाणी चालू नव्हता आणि सगळीकडे पूर्ण घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळत होतं. ॲक्च्युली या ठिकाणी क्लास भरतात किंवा नाही ही साशंकता मनाला पडलेली आहे, कारण त्या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. वरच्या लेवलचं आणि वरच्या मजलीची जर बिल्डिंग पाहिली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यापेक्षा कबुतराची संख्या जास्त आहे की काय अशा पद्धतीची स्थिती या शासकीय औद्योगिक संस्थेला या ठिकाणी आहे. या ठिकाणी एकूण 14 कर्मचाऱ्यांचा स्टॉप असून देखील फक्त 4च कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 4 कर्मचारी बाकीचे पदही रिक्त आहेत, त्यामुळं या 4 कर्मचाऱ्यांवरच या संपूर्ण बिल्डिंगचा कार्यभार या ठिकाणी आहे. म्हणजे विद्यार्थ्याला कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, कारण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास योजना ही जरी आम्ही ग्रामीण पातळीवर जरी नेत असू असं जरी म्हणलं असेल तरी या ठिकाणी प्रत्यक्षात जर पाहिलं तर या ठिकाणी कौशल्य विकासच्या माध्यमातून ज्या ITI चा कोर्स चालवला जातोय, विविध पद्धतीचे कोर्सेस
चालून त्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म कोर्सेस या ठिकाणी चालवले जातात. पण ॲक्च्युली या ठिकाणी 14 स्टॉप वरून फक्त 4 या ठिकाणी स्टॉप आहे, म्हणजे 10 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. माझी या शासनाला विनंती आहे की जेवढे काही पदं रिक्त आहेत या ठिकाणी 10 पदं रिक्त आहेत ते पूर्णच्या पूर्ण पदं या ठिकाणी रिक्त पदे भरण्यात यावीत. त्यानंतर या ठिकाणी जे काही कोर्सेस चालवले जातात या ठिकाणी मागच्या वर्षी शिलाई मशीनचा ट्रेड असून देखील या ठिकाणी बंद झालेला आहे. म्हणजे या ठिकाणचं वाढायचं एक एक कोर्स वाढायचं कुठे गेलं की एक एक कोर्स या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहतोय. म्हणजे एवढा मोठा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर शासनाच्या माध्यमातून एकदम सुसज्ज अशी बिल्डिंग या ठिकाणी दिलेली असताना या ठिकाणी मनुष्यबळ म्हणजेच कौशल्य प्राप्त शिक्षकांची या ठिकाणी संख्या कमी आहे. कुठल्याही पद्धतीची विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही, पण शासनानं जर या ठिकाणी शिक्षकांचा स्टॉप जर वाढवला तर निश्चितच या येणाऱ्या काळामध्ये या मुखेड औद्योगिक विकास संस्थेचा विकास एकदम भरभरून झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कोर्सेस आम्हाला या ठिकाणी मान्यता द्यावी, जेणेकरून या परिसराचा आम्हाला परिपूर्ण विद्यार्थ्यांना वापर होईल असं आम्हाला शासनाला आम्ही आवाहन करतो. या संदर्भात कुठे तुम्ही तक्रार दिली का? या ठिकाणी आम्ही आतापर्यंत काही तक्रार दिलेली नाही, पण विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या ठिकाणी माननीय प्राचार्य यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी आलो होतो. पण या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी प्राचार्य पद जे आहे प्रभारी आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामधलं पद या ठिकाणी आहे, कारण यांचा चार्ज हा कंधारच्या प्राचार्याकडे आहे. त्यामुळं या ठिकाणी प्राचार्य किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद पूर्ण वेळ नसल्यामुळं या ठिकाणची शैक्षणिक जी व्यवस्था आहे ही कोलमडलेली आहे असं या परिस्थितीवरून आणि विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून आम्हा सर्वांना लक्षात येतं.